अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे चिकलाने माकलेले पाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून त्यांच्या हाताने धुवून घेऊन तमाम सामाजिक व पक्षीय कार्यकर्त्यांचा अपमान केला. काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांना गुलामाची वागणूक देण्याची परंपरा कायम ठेवली आहे असा आरोप करीत भारतीय जनता पार्टीतर्फे बुधवारी कन्ना चौक येथे नाना पटोले यांच्या प्रतिमेला चिकलमार आंदोलन केले. भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजयुमो अध्यक्ष डॉ किरण देशमुख, महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया वड्डेपल्ली यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंच्या पोस्टरला चिकल मारत बघतोस काय रागानं चिकल खाल्लाय नानानं, मुर्दाबाद मुर्दाबाद, नाना पटोले मुर्दाबाद, नाना पटोलेंचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय, धिक्कार असो धिक्कार असो, नाना पटोलेंचा धिक्कार असो, अशा निषेधाच्या घोषणा देऊन कन्ना चौक परिसर धरणून सोडला. या निषेध आंदोलन प्रसंगी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, युवा मोर्चा अध्यक्ष डॉ किरण देशमुख, महिला मोर्चा अध्यक्षा विजया वड्डेपल्ली, माजी सभागृह नेता संजय कोळी, युवा मोर्चा सरचिटणीस रवी कोटमाळे, सिद्धार्थ मंजेली, श्रीनिवास कर्ली, वैभव हत्तुरे, राजू पाटील, दत्तू पोसा, अजित गायकवाड, गौतम कसबे, देवीदास बनसोडे, शेखर फंड, समर्थ होटकर, श्रीपाद घोडके, माजी महापौर शोभा बनशेट्टी, श्रीकांचना यन्नम, वंदना गायकवाड, स्वाती आवळे, विजयालक्ष्मी गड्डम, राधिका पोसा, विमल पुट्टा, राहुल शाबादे, नागेश हळमेली, नरेंद्र पिसे, राहुल गोडके, नवनाथ सुरवसे, विशाल शिंदे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सोलापूर भारतीय जनता पार्टी तसंच युवा मोर्चाच्या वतीने तसंच महिला मोर्चाच्या वतीने या ठिकाणी नाना पटोले यांचा निषेधार्थ या चिखल आंदोलन नाना पटोले यांच्या चेहऱ्याला चिखल लावून आंदोलन करण्यात येत आहे. खरं पाहता आपण बघितलं तर नाना पटोले यांची जे मानसिक मनोवृत्ती आहे आणि जे काँग्रेस पक्षाचं मनोवृत्ती आहे, इंग्रज आपल्याला 75 वर्ष झालं सोडून गेलेत पण लोकांना सर्वसामान्यांना गुलाम समजण्याची जे मानसिकता आहे काँग्रेस पक्षाचा हे नाना पटोलेंनी सगळ्यांसमोर आणून ठेवलेलं आहे. सर्वसामान्यांसाठी अतिशय चुकीचा वागणूक त्यांनी देऊन या ठिकाणी काँग्रेसमध्ये काय पद्धतीचे नेते वावरत आहेत हे त्यांनी सर्वांसमोर आणून ठेवलेलं आहे आणि हे सर्वसामान्यांना जे गुलाम समजतात अशा लोकांचं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो. काल जी गोष्ट झाली नाना पटोलेंचे पाय धुण्या चिखलात पाय भरल्यानंतर ते पाय धुण्याची जी प्रक्रिया झाली त्या गोष्टीचा सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी निषेध करतो. की चिखलात चालल्यानंतर एका कार्यकर्त्याने पाय धुवावे, काँग्रेसची खरी मनोवृत्ती या माध्यमातून पुढे आली की कार्यकर्त्यांना कसं वागवलं जातं. या देशाचे पंतप्रधान जे साफसफाई करतात, गोरगरिबांचे पाय धुवून पाय धुतात स्वतः पंतप्रधान, आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कार्यकर्त्याला पाय धुवायला लावतात, या गोष्टीचा मी सर्वप्रथम निषेध करतो. आणि हा विषय एवढ्यापुरताच नाही की हे जे प्रतीक आहे हे गुलामगिरीचं प्रतीक आहे. कार्यकर्त्यांनी आणि जनतेनी त्यांचं गुलाम म्हणून राहावं या वृत्तीला कुठंतरी पाठबळ देणारी ही सगळी कृती होती. या कृतीचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने चिखल लावण्याचं आंदोलन आज देशभरात महाराष्ट्रभर केलेलं आहे. त्याचाच भाग म्हणून आज सोलापुरात युवा मोर्चा आणि महिला मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आहे. पुन्हा एकदा मी नाना पटोलेंचा जाहीर निषेध करतो.